होळीचा सण हा सगळीकडेच उत्साहात साजरा होतोय, पण त्यातही खास आकर्षण असतं ते बंजारा होळीचं. सध्या होळीतील बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलंच गारूड घातलंय. काय आहे ही बंजारा लोकसंस्कृती, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो. लोकगीतं हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचं खास आकर्षण. खरं तर होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. या गीतांना लेंगी गीत असं म्हटलं जातं. बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा, धुंड अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. नवीन जनरेशन पिढीला ते एक त्यांना त्यांच्या लक्षात राहावं किंवा त्यांना ते हा उत्सव आम्ही जे पूर्वज गेल्यानंतर त्यांनी सुद्धा हा उत्सव त्या पद्धतीने साजरा करावा, त्यासाठी हा एक गाण्याचा जो उत्सव आम्ही तो पूर्ण महिनाभर साजरा करतो. बंजारा समाजाचा हा होळी उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. होळीच्या काळात फेर धरून गायली जाणारी लोकगीतं आणि या उत्सवातील महिलांचं स्थान ठसठशीतपणे दिसतं. आनंदाने हा होळी हा सण साजरा करतो. ह्या दिवशी जसं दुसऱ्या समाजात 2 दिवसाची होळी असते, पण आमच्या समाजात ही 15 दिवसापासून होळी चालू होऊन जाते. बंजारा समाजाची होळी आपल्या होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. आपल्या आणि या होळीमधला महत्त्वाचा फरक म्हणजे ही होळी पहाटेच्या वेळी पेटवली जाते. ज्यांचं लग्न या वर्षात करायचं आहे अशी उपवर मुलं होळीसाठी लाकडं जमा करतात. या उपवर मुलांना गेरिया असं म्हटलं जातं. गेरिया म्हणजे उपवर असतो आणि लोक नायक कारभारी हे म्हणून त्यांना गेर्या म्हणून असं ठरवतात, उपवर म्हणून, आणि ते लाकडं गिकडं वगैरे आणतात. यासोबतच अनेक रूढी परंपरा या बंजारा होळीत आहेत. याच दिवशी ज्यांच्या घरी मुलगा झाला त्यांच्याकडे त्या बाळाची धुंड साजरी केली जाते. धुंड म्हणजे घरी मुलगा झाल्यावर साजरा केलेला आनंदोत्सव. यावेळी तांड्यातील सर्वांना गोडधोड खायला दिलं जातं. हा जो केसुलाचा फूल आहे हा आमच्या समाजाचा एक प्रतीक आहे. आमचे जे संत आहेत श्री सेवालाल महाराज यांनी या फुलाला खूप महत्त्व दिलेलं आहे, आणि त्याचा जो ऑर्गॅनिक फॉर्म म्हणजे जो नैसर्गिक फॉर्म आहे त्याच्याने आम्ही रंगसुद्धा खेळतो. धुलीवंदन ज्याला आपण म्हणतात तेसुद्धा आम्ही त्याच्यानेच खेळतो. पाणीचा कुठेही आम्ही निरुपयोग करत नाही. होळी इतरत्र महिलांना फारसं स्थान नसतं, पण बंजारा समाजातलं होळीतलं महिलांचं विशेष स्थान निश्चितच सुखावून जाणार आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.